टेनिस खेळातील उच्च प्रशिक्षणासाठी राधिका महाजन आता अमेरिकेला रवाना होती आहे. 18 वर्षाखालील राधिका भारतामध्ये 12व्या स्थानावर आहे. राधिकाने आतापर्यंत अनेक नामांकित स्पर्धा जिंकलेल्या आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये कायम तिचा दबदबा राहिलेला आहे. मात्र आता पुढील उच्च शिक्षणासाठी आणि टेनिस खेळामधील विशेष प्रशिक्षणासाठी आता राधिका अमेरिकेला रवाना होती आहे. यासाठी जवळपास तिला 40 लाख रुपये खर्च येणार आहे. शिक्षणासाठी तिला मदतीची गरज असताना मोठा खर्च अपेक्षित असल्याने तिने यावेळी मदतीचे आवाहनही केले. तिथे युनिव्हर्सिटीमध्ये सगळं असतं, एज्युकेशन, प्रॅक्टिस सगळं तिकडेच असतं. सो ते एक ॲडव्हान्टेज आहे की सगळं एकाच जागेवर मला 4 वर्ष भेटणार आहे. आणि दुसरं म्हणजे तिथे फॅसिलिटीज इथल्यापेक्षा ॲडव्हान्स असतात. तिथे कोचेस पण त्यांचा एक्सपिरियन्स खूप चांगला असतो. आणि सेकंड, इंडियापेक्षा प्लेयर्स तिथे जास्त चांगले असतात. त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांचं स्पीड, त्यांचं डायट वगैरे खूप चांगला असतो. तो एक एक्सपिरियन्स माझा वेगळा असेल इथल्यापेक्षा. सो म्हणून माझा प्लॅन आहे तिकडे जायचा. माझा फेवरेट शॉट आणि माझा स्ट्रॉंग पॉईंट हा बॅकहँडाचा आहे. सो मग मी त्याच्यावर अजून वर्क करेल पुढे. स्टार्टिंगला तर माझा भाऊ खेळत होता. सो म्हणून तो जात होता म्हणून मला पण इच्छा झाली जायची. म्हणून तसं मी स्टार्ट केलं. आणि फर्स्ट अंडर 8ची टुर्नामेंट मी पाषाणला जिंकले होते. तेव्हा मला अजून इंटरेस्ट वाढला की मी जर ही जिंकू शकते तर पुढेही मी काही करू शकते. म्हणून मी माझ्या पॅरेंट्सला बोलले की मी कंटिन्यू करेल याच्यातच पुढे. मी 12 वर्ष झालं खेळते. पुढे US साठी थोडंसं डिफिकल्ट तर जाणार आहे, कारण की मी थोडी कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडेल. की आत्ता सगळं कम्फर्टेबल आहे माझ्यासाठी, माझे सगळे पॅरेंट्स हेल्प करतात आहे, पण तिकडे कोण नसतं. मला फ्रेंच ओपन जास्त आवडतं, आणि कारण की माझा क्ले कोट पण आवडता सरफेस आहे. आणि वुमन्समध्ये मला ॲशले बार्टी खूप जास्त आवडते. तिचा गेम थोडासा गेम स्टाईल, तिच्यासारखी गेम स्टाईल मी करायचा प्रयत्न करते. पप्पांनी खूप जास्त सपोर्ट केला आहे. त्यांचं पण ते आता त्यांची स्वतःची एक ॲडव्हर्टायझिंग फर्म आहे. माझ्या भावासोबतच ते काम करतात. 2 वर्ष झाले त्यांनी स्टार्ट केले. सो त्यांचा सपोर्ट खूप जास्त आहे. आईचा पण सपोर्ट आहे. ती टुर्नामेंट्सला मोस्टली तीच असते माझ्यासोबत. सो तिथेच ती राईस कुकर वगैरे घेऊन मला जेवण बनवते, कारण की बाहेरचं एवढं काही जास्त चांगलं नसतं म्हणून. आणि कंटिन्युअसली ती माझ्यासोबत ट्रॅव्हल करत असते. आणि पप्पा हे कंटिन्युअसली मला मेंटली पण खूप जास्त सपोर्ट करतात. त्यांचं पण माझ्यापेक्षा त्यांचं जास्त मोठं ड्रीम आहे, म्हणून त्यांचा दोघांचा सपोर्ट मला खूप जास्त आहे. आत्ता माझा 12 आहे रँकिंग. आणि मी इयर एंडमध्ये माझा गोल आहे की मी टॉप 10 जावं इंडियामध्ये. आणि त्यासाठीच मी टुर्नामेंट्स पण प्लॅन केले आहेत. USAला जायचं आधी मी त्या टुर्नामेंट्समध्ये पार्टिसिपेट करून माझं रँकिंग चांगलं करायचा प्रयत्न करतो.